सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गोकुळ अष्टमी व तिथीनिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुरु बांधवांचा सत्कार स्थानिक सतीफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गोकुळ अष्टमी व श्री सद्गुरू एकनाथ महाराज यांच्या अडुसष्टवी पुण्यतिथी संजीवनी समाधी सोहळा आज दिनांक सात नऊ दोन हजार तेवीस गुरुवार रोजी विविध क्षेत्रात धार्मिक सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या गुरुबंधू व भगिनींचा जाहीर सत्कार करण्यात आला श्री सद्गुरू महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष देवीदास शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला खालील सत्कारमूर्ती श्री सद्गुरू एकनाथ महाराज अध्यक्ष रानमळा जयरामजी खर्चे सेवानिवृत्त पी एस आय श्री शेषरावजी अंबोरेसाहेब चिखली ज्ञानेश्वर आव्हाळे शिवाजी गावंडे डॉक्टर संजय गोसावी सर ओमप्रकाश भाऊ आव्हाळे गजानन महाराज सपकाळ रवींद्र महाराज गावंडे आब गुलाबराव तुपकर प्रल्हादराव घोंगे सुधाकर आटोळे खंडोबा संस्थान अध्यक्ष दरेगाव सागर महाराज तुपकर संतोषराव चेकेसर राधेश्याम उचाळे मंदाताई तुपकर सुषमा आंबोळे कमलबाई घोंगे आदी गुरुबंधू व भगिनींचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा विनोद सुकाळे दिलीप झापर्डे विनोद गायकवाड अरुण कडवकर राजूभाऊ रेटेकर विटे संतोष हळम विठ्ठल घोंगे पार्वतीबाई सुकाळे शकुंतलाबाई ढवळे जयाबाई सुकाळे मंगलाबाई बावसकर कोमल बावसकर व मंडळाचे सर्व सदस्य हजर होते अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली सी न्यूज दैनिक प्रतिदिनवार्ता खामगाव प्रतिनिधी जक्रिय देशमुख